हाय मी प्राची काल मला माझी मैत्रीण जिवळीली भेटली आम्ही सहज गप्पा मारत होतो तेव्हा तिने मला सांगितले की तिने एक नवीन पक्षी बघितला तो पक्षी काळ्या रंगाचा आहे त्याची चोच सुद्धा काळी आहे त्याची शेपटी ॲरो म्हणजे बाणाच्या आकाराची आहे आणि तो कर्कश असा ओरडतो त्याला मैनेने आणलेलं जेवण खायचं असते म्हणून तिच्या घरट्याकडे जाऊन तो ओरडत असतो आम्हाला तो पक्षी नेमका कोण हे बघायचं त्याकरता तिनेच सांगितलेल्या मी परंतु त्या त्या चित्रातूनही मला काही कळले नाही पक्षीचं नाव काय त्याचे गुणधर्म काय आहेत अशी कुठलीही माहिती आम्हाला चित्रातून मिळाली नाही तुम्हाला काय वाटतं हा पक्षी कोणासारखा दिसतो त्यानंतर इंटरनेटवर आम्ही त्या पक्षीचा शोध लावला त्या पक्षीचे नाव होते कोतवाल त्याचे शास्त्रीय नाव त्याचा कूळ त्याचे अन्य भाषातील नावे इंग्लिशमध्ये त्याला ब्लॅक ड्रोंगो असं म्हणतात व त्याचे संस्कृत आणि हिंदी नाव सुद्धा दिलेले होते तशाच प्रकारे त्याचे वर्णन त्याचा आवाज तुम्ही पण ऐका त्याचे वास्तव्य खाद्य प्रजनन काळ अशी बरीच माहिती इंटरनेटवर आम्हाला मिळाली आज आपल्याकडे पुस्तकं प्राणी संग्रहालय इंटरनेट अशी बरीचशी साधने अवेलेबल आहे त्यामुळे आपण कुठल्याही पक्षी प्राणी झाडांची माहिती या सगळ्या साधनाद्वारे मिळू शकतो पण एकेकाळी असलं कुठलंही साधन अवेलेबल नव्हतं तेव्हा माणूस जिथे असायचा तिथलीच माहिती त्याला असायची तिथली झाडे तिथली प्राणी तिथली पक्षी बस एवढंच त्याला माहिती असायचं पण काही सायंटिस्टला दुसऱ्या भागात कुठले जनावर असतील कुठली झाडी असतील कुठले पक्षी असतील या सगळ्या गोष्टीची माहिती मिळवायची क्युरिओसिटी होती तेव्हा ते त्या भागात प्रवास करायचे व तिथले प्राणी पक्षी इत्यादीची माहिती मिळवायचे परंतु त्या काळात कॅमेरासुद्धा नसल्यामुळे ते त्याचा फोटो टिपू शकत नव्हते मग काही सायंटिस्ट त्यांना दिसलेले नवीन पक्षी किडे प्राणी आपल्या ठिकाणी घेऊन यायचे आणि त्याला अशा प्रकारे पेटीत ठेवायचे परंतु कुठल्याही पक्षी प्राणी किंवा किड्यांचे नाव माहिती नसल्यामुळे सगळं मिक्स व्हायचं माणसाला प्रत्येक गोष्टीचे विभागीकरण करायची सवय आहे याचे विभागीकरण कसे करायचे यावर शोध सुरू झाला तुम्ही विचार करा बर जर तुम्ही त्या काळात असते तर तुम्ही कसे विभागीकरण केले असते आणि अशा प्रकारे आपण अनिमल क्लासिफिकेशन बघितलं